मेळघाट अनेक समस्यांनी ग्रासलेला तालुका असल्याची समज आहे. लाखो करोडोंचा निधी शासन प्रशासन खर्च करून सुद्धा येथे योजना पाहिजे तशी राबविली जात नाही. आता येथीलच जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुपारच्या मध्यान्ह वेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क अळ्या आढळल्याचा खडबडजनक प्रकार समोर आल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झालेत. अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाट मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेळघाट मधील गडगा भांडूप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बार मध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून मिलेट्स बार दिला जातो. मात्र हा खळबळजनक प्रकार उघड येताच या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय. शाळेत निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप संतप्त पालकांनी केलाय. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. परिणामी शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मार्च महिन्यामध्ये जो पुरवठा झाला होता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये, तर काही विद्यार्थी उपस्थित नव्हते, त्यामुळे ते चार पाच पाच दहा पाकिट तिथे राहून गेले होते. आणि आता ते थोडं सुव्यवस्थित करत असताना ते पॉकेट आढळून आले आणि एका मुलांनी ते घेतले हाती. परंतु जेव्हा ते लक्षात आलं आमच्या शिक्षकांच्या, तर त्यांनी ते पॉकेट घेतले आणि त्याला डिस्ट्रॉय सुद्धा करायसाठी सांगितलं त्यांना. आम्ही सुद्धा माहिती जशी आली तशी आमनुसार, आणि असे जे पॉकेट्स असतील तर त्यांना विद्यार्थ्यांना खाण्यासाठी न देता ते निकृष्ट दर्जाचे असतील तर ते डिस्ट्रॉय करावे आम्ही असं सांगितलेलं आहे. पुरवठादार जे आहेत तर ते नागपूरचे आहेत, जस्ट किचन म्हणून आहे. तर त्यांना हा पुरवठा मिळालेला आहे. संचालक स्तरावरून हा जो आहे तो निविदा प्रक्रिया झाली होती आणि त्यांना तो पुरवठा आदेश मिळाला होता. आणि याचं नियंत्रण जे आहे तर गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षणाधी कार्यालय स्थानिक लेवलवर हे या स्तरावरचं आहे. आणि याची आम्ही खबरदारीसुद्धा घेऊ आणि असा जो जिथे जिथे कुठं सापडतील असे पॉकेट्स वगैरे, तर आम्ही त्या सूचना देणार आहे. आणि या जो आहे तो वापर करू नये असं जर मिळालं असेल तर आम्ही असा सुद्धा सर्वांना सूचना देऊ.